सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग श्री कोठाळे हे एक अजब रसायन असल्याचं आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे। कोठाळे साहेबांनी तर खरं म्हणजे राजकारणात जायला हवं, त्यांना त्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं, कारण राजकारणात प्रत्येकाला खेळवत ठेवावं लागतं। तसंच काहीसं कोठाळे करीत आहेत। कोठाळे हे एकीकडे सत्य बोलल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांवर सोशल मीडियावरून घाणेरडे आरोप करतात, तर दुसरीकडे मराठा सेवा संघाची शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडसाठी मात्र रेड कार्पेट आणि कर्ज देण्याचे आमिष दाखवत आहेत। कोठाळे यांना स्वतःला या प्रकारात कूटनीती वाटत असेल तर, परंतु समंजस लोक ही त्यांची कपट नीती आहे हे ओळखल्याशिवाय राहणार नाही। अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेमागे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर यांची प्रेरणा होती, यात काहीच दुमत नाही। पुरुषोत्तम खेडेकर यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी मोठं कार्य केलंय आणि करत आहेत। बहुजनांची बौद्धिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नती करण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले। जिजाऊ बँकेची स्थापना देखील अशीच खेडेकर साहेबांच्या दूरदृष्टीचा भाग होती, कारण त्यांच्याच प्रेरणेनं स्थापन झालेल्या या बँकेनं बऱ्याच जणांना मदत हात दिलेला असेल। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये कोठाळे आणि त्यांच्या काही निवडक संचालक अधिकाऱ्यांच्या कंपनीने बहुजनांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या या बँकेत प्रचंड भ्रष्टाचार, गैरव्यवहार करून केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं कार्य केलं आहे। मराठा सेवा संघ ही बहुजन समाजातील लोकांच्या विकासासाठी निस्वार्थपणे झटणारी संघटना आहे। शिवाय मराठा सेवा संघाचीच युवा आघाडी असलेली संभाजी ब्रिगेड ही देखील बहुजन युवकांच्या सांस्कृतिक, बौद्धिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिवस रात्र झटणारी संघटना। मराठा सेवा संघाच्या मुशीतून कोठाळे हे देखील आलेले आहेत, मात्र आज कोठाळे हे मराठा सेवा संघाचे निस्वार्थ सेवेचं तत्व पूर्णपणे विसरल्याचं दिसत आहे। दैनिक सिटी न्यूजने जिजाऊ कमर्शियल बँकेचे घोटाळे बाहेर काढणं सुरू केलंय आणि त्याबाबत एक सविस्तर वृत्तमालिका गेल्या सुमारे 2 महिन्यांपासून प्रकाशित करण्यात येते आहे। सिटी न्यूजने केलेले आरोप हे पूर्णपणे पुराव्यानिशी उपलब्ध आहेत। या आरोपातून बँकेची किंवा बँकेच्या प्रशासनाची केवळ बदनामी करणं हा आमचा उद्देश मुळीच नाही आहे, मात्र बहुजनांची असलेल्या बँकेत कुठलाही गैरव्यवहार होऊ नये, त्यातून लोकांचे नुकसान होऊ नये हा आमचा उद्दात्त हेतू आहे। मात्र जेव्हा आम्ही ही मालिका सुरू केली त्यानंतर आपले आता पितळ उघडे पडेल या भीतीपोटी कोठाळे यांनी सिटी न्यूजवर खोट्या बातम्या लावणे आणि पीत पत्रकारितेचे लालसेचे आरोप केले, अर्थात हे आरोप खोटे आहेत आणि कोठाळे आणि कंपूचा भ्रष्टाचार हा खरा आहे हे कदाचित कोठाळे यांना देखील माहीत असावे। सिटी न्यूजने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर त्याची शहानिशा ही मराठा सेवा संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष यांनी देखील केली। त्यांनाही प्रथमदर्शनी सिटी न्यूजच्या बातमीपत्रात काही तथ्य असल्याचं दिसून आलं, त्यामुळे त्यांनी एक पत्रक काढून सिटी न्यूजच्या मालिकेचं समर्थन करीत जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेत भ्रष्टाचार होत असल्याचं मान्य केलं। खरे तर आपली मातृसंस्था जर आपल्या कार्याने असंतुष्ट आहे असं माहिती झाल्यानंतर तात्काळ कोठाळे यांनी आपल्या पदापासून दूर व्हायला पाहिजे, मात्र तसं न करता कोठाळे यांनी चक्क चौधरी यांच्यावर अत्यंत हीन आणि घाणेरडे सोशल मीडियावर आरोप सुरू केले। चौधरी यांना संचालक होण्याचं स्वप्न पडतात आणि आम्ही त्यांना भाऊ देत नाही, त्यामुळे ते खोटे आरोप करतात असा बाष्कळ युक्तिवाद कोठाळे यांनी केला। खरं तर मराठा सेवा संघाचा सच्चा कार्यकर्ता हा संघटनेशी कधीही गद्दारी करत नाही, मात्र कोठाळे यांना कसली नैतिकता आणि कसली सुचिता, कुणी निंदा कुणी वंदा, आमचा भ्रष्टाचार करण्याचा धंदा या नायाने कोठाळे वागत आहेत। आता एकीकडे मराठा सेवा संघावर आरोप करणारे कोठाळे हे संभाजी ब्रिगेडसमोर मात्र रेड कार्पेट अंथरण्याचा प्रयत्न करीत आहेत। नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कोठाळे यांनी सांगितले की संभाजी ब्रिगेडच्या ज्या कार्यकर्त्यांना उद्योग उभारावायचा आहे त्यांना जिजाऊ कमर्शियल बँक कर्ज वाटप करेल। आता हा प्रयत्न कदाचित कोठाळ्यांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असू शकतो, परंतु कोठाळे साहेब, जो बुंदो से गई व हौद से नाही आती या म्हणीप्रमाणे तुमचे गैरव्यवहार, भ्रष्टाचार पूर्णपणे उघडा पडला असून येत्या काळात आपल्याला आपल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर बँकेचे ठेवीदार, खातेदार, भागधारक यांना जबाब द्यावा लागणार आहे। तुम्ही आता तुमच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर पडदा टाकू शकत नाही। संभाजी ब्रिगेड ज्या कार्यकर्त्यांना उद्योग उभारायचा आहे त्यांना तुम्ही कर्ज नक्की द्या, त्यातून त्यांचा विकास होऊ द्या। संभाजी ब्रिगेड ही बहुजनांच्या, युवकांच्या विकासासाठी झटणारी संघटना आहे, परंतु तुम्ही ज्याप्रमाणे शेगाव येथील डिगंबरपुरी यांच्याशी अमानुषपणे वागलात तसं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसोबत वागू नका, त्यांच्याकडून पठाणी वसुली करू नका, अतिरिक्त व्याज ओरबाडू नका। जे काही करायचं आहे ते कायद्यानुसार करा, अन्यथा संभाजी ब्रिगेडचा कट्टर कार्यकर्ता हा तुमच्या भ्रष्टाचाराची लंका जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही। अत्यंत आक्रमक युवकांची संघटना असलेल्या या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी धोकेबाजी करू नका।
तुम्ही एकीकडे व्यासपीठावरून फार गोडगोड बोलता, मात्र बँक चालवताना सर्व नियम धाब्यावर बसवता, आपल्या मर्जीप्रमाणे कामकाज चालवता, परंतु यातून बहुजनांची असलेली ही बँक आपण डबघाईच आणत आहोत याचे भान तुम्हाला कदाचित राहिलं नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे दुटप्पीकपणा करू नका. जे पोटात आहे तेच ओटातही ठेवा. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी एकनिष्ठ राहा. त्यांच्याकडून तुम्हाला मिळणाऱ्या योग्य सल्ल्यांचा आदर सन्मान राखा. अन्यथा या लढाऊ संघटना कधी तुमचा गाशा गुंडाळून टाकतील तुम्हाला देखील कळणार नाही. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या बहुजन विकासाच्या स्वप्नांचा चुराडा करू नका. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. एवढेच या निमित्तानं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. राहिला प्रश्न आमचा, तर बहुजनांच्या पैशांचं नुकसान होऊ नये म्हणून जिजाऊ कमर्शियल बँकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही आपला आवाज बुलंद करीत राहू. मग तुम्ही कितीही आम्हाला छळण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मागे हटणार नाही. सिटी न्यूज बुलढाणा.